नमस्कार. आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण मराठा कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी माहिती घेणार आहोत. तर हे कुणबी प्रमाणपत्र कसं काढावं किंवा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज प्रक्रिया काय आहे किंवा कुणबी नोंद कशा शोधायच्या, अशा सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हजारो वर्षांपासून जो आपला मराठा आरक्षणाचा लढा होता तो आता कुठेतरी संपत आलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा काढून आपल्याला मराठा कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. याचा GR सध्या चालू झालेला आहे. तर हे प्रमाणपत्र नेमकं कसं काढायचं किंवा याविषयी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कुणबी जात ही मुळात OBC प्रवर्गात येते. कुणबी म्हणजेच जे लोक शेती करतात आणि जे सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहेत असे लोक. कारण मराठी लोक हे सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहेत आणि शेती हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय असल्यामुळेच कुणबी हा शब्द शहा अर्थ त्यांना लागू पडतो. सध्या मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण संघर्ष सुरू आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना OBC प्रवर्गाद्वारे आरक्षण द्यावे अशी मागणी आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठ्यांना नोकरी तसेच शैक्षणिक क्षेत्रात मदत होईल. म्हणून संपूर्ण मराठा समाजासाठी कुणबी सर्टिफिकेट मिळणं तेवढेच आवश्यक आहे आणि यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. आता ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा मग ज्यांचा कुणबी ही जात मुळात आहे आणि त्यांना कुठेतरी पुरावा आहे, तर अशा लोकांना हे सर्टिफिकेट द्यायला सुरुवात झालेली आहे. तर ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंद सापडलेली आहे त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. सोबतच व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि त्याचा GR सुद्धा आलेला आहे. जरी नातेवाईकाकडे कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तरी सुद्धा त्यांच्या नात्यातील कोणाही एकाकडे जरी नोंद सापडलेली असेल तर सर्व नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे. तर या प्रमाणपत्रासाठी नेमकी महत्त्वाची कागदपत्रे काय काय लागणार आहेत. नंबर 1, वंशावळ, म्हणजेच त्याचे वडील, आजोबा, पंजोबा किंवा मग अगोदरचे ज्या काही वंशावळीत कुणबी ही जर नोंद असेल तर ही नोंद लागणार आहे. अर्जदाराचा रहिवासी दाखला, जात स्वयंघोषणा प्रमाणपत्र, शाळेचा दाखला किंवा मग TC किंवा बोनाफाईट सुद्धा चालेल, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचा पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड, जुना 7/12 उतारा, खासरा प्रमाणपत्र, जन्म मृत्यू नोंदीचा पुरावा हा 1967 पूर्वीचा असावा तरच तो ग्राह्य धरला जाईल. म्हणजे पूर्वी जे काही कुटुंबातील जन्म मृत्यू झालेले आहेत आणि त्यांच्या कोणत्याही कागदपत्रावर जर कुणबी हा शब्द आढळला असेल तर त्यांचा पुरावा लागणार आहे. म्हणजेच त्यांचा जन्म केव्हा झाला किंवा मृत्यू केव्हा झाला अशा व्यक्तीचे कागदपत्र लागणार आहेत. कुटुंबातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र ते अगदीच बंधनकारक नाही. कुणबी नोंद असलेले कागदपत्र हे 1967 पूर्वीची नोंद असलेली पाहिजे. जर तुम्हाला कुणबी नोंद सापडली नसेल तर तुम्ही कुणबी नोंदीऐवजी तुमच्या नात्यातील कोणाकडेही जर नोंद असेल तर त्यांचे कुणबी शपथपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजेच तुमच्या कुठल्याही नातेवाईकाकडे जर कुणबी नोंद सापडलेली आहे तर त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्यायचं आहे की हे माझे नातेवाईक आहेत, तेव्हा हे तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. आता नेमकी ही कुणबी नोंद कोठे शोधावी? कुणबी नोंद तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही शाळेच्या TC वर शोधू शकता, निर्गमावर शोधू शकता किंवा खासऱ्यावर शोधू शकता.
तसेच इतर अनेक कागदपत्रे आहेत ज्यात नोंद सापडू शकते. जसे जुना 7-12 उतारा जो आहे त्याच्यावरती सुद्धा कुंडी नोंद सापडू शकते. गाव नमुना नंबर 8 यावरती सुद्धा कुंडी नोंद सापडू शकते. फक्त एक बाब लक्षात ठेवायची आहे की मिळालेली नोंद ही 1967 पूर्वीच्या कागदपत्रावर असावी. म्हणजे जे काही कागदपत्र आहेत ते 1967 पूर्वीचे असावे तरच ते ग्राह्य धरलेल्या जाणार आहेत. जर ही कागदपत्रे 1967 नंतरची असतील तर ती नोंद ग्राह्य धरली जाणार नाही असं आहे. कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे किंवा मग याची अर्ज प्रक्रिया काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. कुणबी दाखला काढण्यासाठी सुरुवातीला अर्जदाराला तलाठी म्हणजेच तहसील कार्यालयात कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो. कुणबी म्हणून एखादा पुरावा अथवा नोंद जर तुमच्याकडे सापडली असेल तर त्या पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करायचा असतो. अर्ज सादर करताना वर सांगितलेले सर्व कागदपत्रे सोबत जोडावे लागतात. तसेच तहसील कार्यालयातून जी आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत त्याची पूर्तता सुद्धा करणे तेवढीच गरजेचे आहे. तहसील कार्यालयात अर्ज सादर झाल्यावर ज्या अर्जाची पडताळणी ही प्रांत अधिकारी यांच्या मार्फत केली जाते. पडताळणी पूर्ण झाल्यावर प्रांत अधिकारी त्यांच्या सहीने अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र किंवा मग कुणबी कास्ट सर्टिफिकेट दिले जाते. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर अर्जदार उमेदवाराला ओबीसी मधून आरक्षण मिळते. तसेच त्याच्या परिवारात बेरोजगार तरुण मुले मुली असतील तर त्यांना पण नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे हे कुणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. यासाठी आपण अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ह्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांनी आजच तहसील कार्यालयामध्ये याची नोंद करावी किंवा अर्ज करावा आणि हे मराठा कास्ट सर्टिफिकेट जरूर काढून घ्यावे. किंवा जर तुमच्याकडे ही कुणबी नोंद सापडलेली नसेल तर तुमच्या कुठल्याही नातेवाईकांकडे ही नोंद सापडली असेल तर त्या नातेवाईकाकडनं तुम्ही शपथपत्र लिहून घेऊ शकता की हे माझे सगळे सोयरे किंवा नातेवाईक आहेत आणि तुम्ही सुद्धा या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेऊ शकता. तर ही कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे किंवा ही कुणबी सर्टिफिकेट नोंद कुठे शोधायची याविषयीची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून एकही मराठा बांधव या कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही. धन्यवाद.